नमस्कार, मी गौरी। आपण पाहत आहात रॉयल मीडिया न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड। माळशिरस नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 या निवडणुकीचे बिगुल वाजले असून या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 16 अपक्ष उमेदवार सौ मनीषा पांडुरंग वाघमोडे यांच्या प्रचाराचा धुमाकूळ सुरू असून प्रभाग क्रमांक 16 होम टू होम प्रचार करत असताना सौ मनीषा पांडुरंग वाघमोडे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद भेटत आहे। प्रभाग क्रमांक 16 सर्व नागरिकांच्या मूलभूत सुविधा योग्य रीतीने पूर्ण करण्याचा वचननामा माळशिरस नगरपंचायत प्रभाग क्रमांक 16 उमेदवार सौ मनीषा पांडुरंग वाघमोडे यांनी घेतला असून नक्कीच सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण करणे एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। यावेळी बोलताना पांडुरंग तात्या वाघमोडे काय म्हणालेत ते पहा सविस्तर रॉयल मीडिया न्यूजवर। नमस्कार, मी पांडुरंग वाघमोडे वार्ड क्रमांक 16 वार्डामधून मनीषा पांडुरंग वाघमोडे या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत। माळशिरस नगरपंचायत 2021 निवडणूक आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे। आम्ही पूर्ण होम टू होम प्रचार पूर्ण केलेला आहे। प्रत्येक घरामधून आम्हाला उत्तुंड प्रतिसाद आम्हाला मिळत आहे। या वार्डामध्ये गेल्या वेळेलासुद्धा आमच्या घरामध्ये आमच्या वहिनी नगरसेवक होत्या। आमच्याकडून आम्ही पुणे पंढरपूर रोड ते मेन कॅनल चौगल वस्तीचा रस्ता मंजूर करून घेतला। कोरोनाच्या काळामध्ये आम्ही प्रचंड लोकांना मदत केलेली आहे आणि प्रशासन लागल्यानंतर पुणे पंढरपूर ते मेन कॅनल हा 60 फाट्याचा रस्ता मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून 75 लाखाचा निधी त्यामध्ये टाकला। तांत्रिक मंजुरीसाठी मी लागणारे पैसे मी स्वतःच्या खर्चातून भरलेले आहेत आणि तो रस्ताही 22 तारखेला त्याचं टेंडर झालं आहे, परंतु आचारसंहिता लागल्यामुळं तो रस्ता पूर्ण होऊ शकला नाही, परंतु या 1-2 महिन्यामध्ये तोही काम कंप्लीट होणार आहे। या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं मी आवाहन करेन की या वार्डामधला नगरसेवक मनीषा पांडुरंग वाघमोडे ह्या निवडून तर 100% येतील, परंतु निवडून आल्यानंतर आम्ही ह्या आम्हाला दिलेल्या संधीचं सोनं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आणि याचबरोबर मी माझ्या मित्रपक्ष मी सध्या आम्ही अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवत आहे आणि आमचं चिन्ह आहे शिट्टी। ह्या शिट्टीच्या समोर बटन दाबून मनीषा पांडुरंग वाघमोडे यांना प्रचंड मताने निवडून द्यावं हे मी विनंती करतो। त्याचबरोबर आमच्या मित्रपक्षाचे 17 उमेदवार या माळशिरस नगरपंचायतीमध्ये उभे आहेत, या सर्वांनी मतदान करावं असं मी आवाहन करतो। मी खात्रीनं सांगतो की माळशिरसमध्ये येणाऱ्या नगरपंचायतीमध्ये आम्ही सत्तेत असू आणि सत्तेत असल्यानंतर ज्या पद्धतीने विकास करायचा असतो, ज्या पद्धतीने नगरपंचायत चालवायची असते, ही नक्कीच एक कामच्या विरोधकांना समजेल। विरोधकांनी आतापर्यंतचं राजकारण फक्त राजकारण म्हणून पाहिलं। कुठल्याही परिस्थितीमध्ये माळशिरससारख्या तालुक्याच्या ठिकाणी नवीन अशी योजना खास बाब म्हणून आणलेली नाही। कुठल्याही परिस्थितीत त्यांनी स्वतःच्या हिमतीवर कुठंतरी जाऊन कुठल्या तरी मोठ्या माणसाचा आधार घेऊन कुठलंही या माळशिरस नगरपंचायतीमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये काम झालेलं नाही, परंतु ती आम्ही भरून काढायचा प्रयत्न करीन आणि नक्कीच माळशिरसकरांनी जो दाखवलेला विश्वास आहे तो सार्थ ठरवून एवढा मी विश्वास देतो। धन्यवाद। रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी सचिन रणदिवे, माळशिरस। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन। Never miss an update.